के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी अस्मिता पाटील हिने तिच्या राहत्या रूममध्ये आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आडगाव पोलिसांना रूममध्ये संशयास्पद काही आढळून आलेले नाही. तरी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी माहिती दिली. आज केकेवाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी अस्मिता पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे. रूम मध्ये तिने आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करीत आहोत. रूम मध्ये आम्हाला असं संशयास्पद काही मिळून आलं नाही. काही चिठ्ठी वगैरे असं काही कुठे काही मिळून आलेली नाही आणि घटना नुकतीच घडली आहे. आमचा त्या दृष्टीने अधिक चौकशी सुरू आहे. यावेळी अस्मिता पाटील हिच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. मी संदीप देशराव पाटील, माझी मुलगी अस्मिता ही सकाळी 7:40 इथं आलेली आहे. काय त्याच्यानंतर हे सांगता येईल की ती कॉलेजला गेली. कॉलेज आल्यानंतर 3:30 इथं रूममध्ये आली. मला 3:43 मुलगी मला फोन करते, माझ्याशी बोलते, त्याच्यानंतर यांची हजेरीमध्ये ॲबसेंटी दाखवते काय आणि रात्री सुसाईड केली असं दाखवलेलं आहे. आणि आम्ही येण्याचे आम्हाला निरोप देण्याच्या अगोदर यांनी ते दरवाजा तोडून आणि सिव्हिलला पाठवून दिलं. सुसाईड नोट जी आहे ती यांनी यांना गायब केलेली. हां, या मॅनेजमेंटने गायब केलेली. बाळासाहेब वाघ यांच्या संस्थेचे ते समीर वाघ कोण ते वाघ आहेत ना यांनी हे केलेले. काय जोपर्यंत मिळत नाही यांना अटक होत नाही तोपर्यंत सुसाईड नोट आम्हाला हवी. भालकांपासून 1 रुपया कमी घेत नाही. यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही आणि सीसीटीव्ही फुटेज आम्हाला हवे आहेत. काय पाय काय एक वस्तू दिसत नाही. ते सांगता पाय दिसत होते म्हणे. काय जो कोण दिसत नाही मागच्या वर्षी ऍडमिशन घेतलेला. सेकंड इयरला इंजिनिअरिंग अतिशय डिपार्टमेंट येण्याच्या अगोदर यांनी दरवाजा तोडलेला आहे. काय डिपार्टमेंट कमीत कमी डिपार्टमेंट आम्ही येणे आम्ही 100 किलोमीटर होतो समजून घ्या. मला तर आणि मला प्रत्येक वेळा या मॅडमचा कॉल असतो. ही क्लासला चालली, ही मावशीकडे चालली असा कॉल असतो. आणि काल ही गोष्ट घडल्यानंतर मला कॉल सुद्धा नाही यांचा. काय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे हे शासनाच्या बंधन मध्ये सुद्धा असतात. काहीच नाही हे सगळं जी जी अधिशिक्षा बाई आहे तिचं कारस्थान आहे. मुलगी हजर असताना यांनी ॲबसेंट दाखवलेलं आहे. सगळ्याला जबाबदारी पाहिजे. बाईवर कार्यवाही तात्काळ व्हावी एवढी आमची आणि मॅनेजमेंटवर पोलीस प्रशासन. सदर घटनेचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.